ठेकेदाराचा निषेध असो, आत्ता नाही कधी नाही, अरे आत्ता नाही कधी नाही। किल्ले रायगड रस्त्यावर नागरिकांनी केला चक्काजाम। अपूर्ण अवस्थेतील गांधारी पूल प्रकरणी रायगड विभागातील ग्रामस्थ संतप्त। गांधारी पुलालगत रस्त्यावर उतरून ग्रामस्थांनी केला चक्काजाम। गांधारी नदीवरील पुलाचं काम अपूर्ण असल्यानं रायगड विभागातील 25 गावं आणि वाड्यांचा संपर्क तुटणार। शासकीय अधिकारी फोन उचलत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप। शासन आणि ठेकेदाराचा निषेध। महाड डीवायएसपी शंकर काळे यांच्या मध्यस्थीनं गांधारी पुलासाठीचं आंदोलन तात्पुरतं मागं। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात ग्रामस्थ तक्रार दाखल करणार। ग्रामस्थांनी घेतली प्रांताधिकारी ज्ञानेबा बानपूर यांची भेट। रायगड विभागातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी फोन करून प्रांताधिकाऱ्यांना केल्या सूचना। महाड रायगड रस्त्यावरील गांधारी पुलाचं काम रखडल्यानं रायगड विभागातील 25 गावं आणि शेकडो वाड्यांचा महाड शहर आणि मुख्य रस्त्याशी संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पावसाळा सुरू झाला तरी पुलाच्या पिलरचं काम अर्धवट स्थितीत आहे। पुलाचे स्लॅब देखील बाकी आहेत। नदीला पाणी वाहू लागलं की कोणतंही काम होणं शक्य नाही। त्याचबरोबर पर्यायी रस्ता म्हणून नदी पात्रात टाकलेला भराव काढून टाकावा लागणार आहे। यामुळे रायगड विभागातील ग्रामस्थांमध्ये महाड शहर आणि मुख्य रस्त्याशी संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे। महाड शहर ते रायगड किल्ला जोडणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येत असून गेल्या 3 वर्षापासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। लाडोली गावानजीक गांधारी पुलाचं काम डिसेंबर महिन्यात सुरू झालं। पुरेसं वेळ मिळून देखील ठेकेदार पुलाचं काम वेळेत पूर्ण करू शकलेलं नाही। याचा परिणाम येथील दळणवळणाबरोबरच रायगड किल्ला आणि रायगड विभागातील पावसाळी पर्यटनावर होणार आहे। येत्या 20 जून रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे। यावेळी 1000 शिवभक्त रायगडावर येणार आहेत। अशातच हा मार्ग पाऊस पडल्यास बंद होणार असल्यानं शिवभक्तांचे देखील हाल होणार आहेत। यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी तसेच पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी होते। आज रायगड विभागाची नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी चक्काजाम केला। सदर घटनेची माहिती महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांना समजताच घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करत सदर चक्काजाम आंदोलन मागे घेतलंय। तदनंतर नागरिकांनी प्रांत कार्यालयात धाव घेतली आणि आम्हाला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली। यावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुनकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना सदर आंदोलनाची माहिती देताच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी फोनवरून प्रांताधिकारी यांना नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात असे निर्देश दिले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड रायगड। उपस्थित सर्व जे ग्रामस्थ रायगडवासी जे आज हजर झालेले आहेत ते आम्ही स्वतःहून उपस्थित झालेले आहेत। ते आम्ही कोणी त्यांना बोलवले नाही। रायगडची रायगडवासी सर्व छत्रपतींच्या पदस्पर्शांनी पुनीत झालेली भूमी आहे। आजची परिस्थिती रायगड रोडची जी परिस्थिती आहे ही तुम्ही सर्वजण बघताय। जर का लाडोलीपासला हा जर ब्रिज झाला नाही तर रायगडवर येणारा पर्यटक इथले असणारे लोकल प्रवासी कुठल्याही प्रकारच्या दळणवळणाची कुठलीही सोय या कॉन्ट्रॅक्टरने या त्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही आहे। म्हणून येणारा जर का पाऊस आहे आज जर का पाऊस पडला आत्ताच त्यांनी जो वरचा बंधारा आहे तो बंद केलेला आहे। तो जर का फुटला तर इथून जाणं येण्याचं दळणवळण आमचं बंद होणार आहे। रायगडवासियांनी रायगडकडे कसं जायचं हे अद्याप आम्हाला अधिकाऱ्यांनी या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांगितलेलं नाही आहे। जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून रायगडवासी हलणार नाही। रायगड विभाग म्हणून आम्ही निश्चितच या कॉन्ट्रॅक्टर विरोधात व अधिकाऱ्यांविरोधात नक्कीच उपोषणाचा हत्यार उपसणार आहोत। मेश्राम मॅडमने आम्हाला 1 महिन्यापूर्वी आम्ही इथे ज्यावेळेला थांबलो होतो लाडोली जवळ त्यावेळेला मेश्राम मॅडमनी आणि अधिकाऱ्यांनी सर्वांनी आम्हाला शब्द दिला होता कॉन्ट्रॅक्टरनी 6 जूनच्या अगोदर आम्ही हा रस्ता याचा हे ब्रिज पूर्ण करणार आहोत। परंतु त्यांनी 1 महिना झाला 1-2 महिने झाले अद्याप काहीही काम केलेलं नाही आणि म्हणून आजची ही परिस्थिती उद्भवलेली आहे। राष्ट्रपती यांना त्रिवार वंदन करतो। आज गाड्या सोडू नका कुणी। या रायगड विभागाची परिस्थिती बघितली की हे जो काही ब्रिज आहे या ब्रिजचं काम गेली 2 महिने बंद आहे। याबाबत रायगड परिसरातील सर्व जनता सातत्यानं प्रशासनाकडे दाद मागते। परंतु येथील अधिकाऱ्यांनी शब्द दिला होता की 6 जूनपर्यंत आम्ही हा रस्ता सुरळीत करू हा ब्रिज होईल। परंतु आज जवळजवळ 10 जून आला तरी अद्यापर्यंत त्यांच्या कुठल्याही हालचाली दिसत नाही आणि हा रस्ता बंद असल्यामुळे येथील नागरिकांची फार मोठी कुचंबणा झालेली आहे। अनेक विद्यार्थी महाड शहरामध्ये येतात आणि इथं त्याचबरोबर इकडे नवयुगसारखा मोठा हायस्कूल आहे आणि 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा झाला। आता 20 जूनचा पुन्हा तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा आहे
आणि ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या शिवप्रेमींची ही कुचंबना आहे आणि म्हणून 6 जूनला पाऊस सुरू झाला आहे. आता कशा पद्धतीने या जनतेला हे न्याय देणार आहे हे जे का अधिकारी आहेत की आपल्याला माहिती आहे. ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं त्याला उठवणं फार कठीण आहे, पण झोपलेला त्याला उठवणं सोपं आहे. हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत. आम्ही रायगड भागातल्या लोकांनी ठरवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता जिथपर्यंत सुरू होत नाही तिथपर्यंत आमचं हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे याची निश्चितपणे शासनाने नोंद घ्यावी. याबाबत आम्ही उद्या मी स्वतः दस्तुरखुद्द आमचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना आणि पालकमंत्री उदय सामंत यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत. कारण बंद करण्याचं कारण एवढंच आहे, म्हणजे आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे, पण आज गेली 4 वर्ष हा रस्त्याचं काम आज निकृष्ट दर्जाचं आणि अपूर्ण झालेलं नाही आहे. बरं, रस्त्याचं काम पूर्ण न झालं आम्ही समजू शकतो, कारण का रायगड विभाग की ज्याच्यातली जवळपास 40 गावं किल्ले रायगडसारखं एक पर्यटन स्थळ महत्त्वाचं स्थळ आणि इथले असणारे दवाखाने मुलांची शाळा कॉलेज आज ह्या लाडोलीचा पूल न झाल्यामुळं ह्या सगळ्यांचा संपर्क तुटणार आहे, म्हणजे ह्या अख्ख्या विभागाचा संपर्क तुटला जाणार आहे. पण ह्याच्यामध्ये ह्या ठेकेदार आणि इथले जे महामार्गाचे अधिकारी आहेत त्यांच्या प्रचंड हलगर्जीपणामुळे हे झालेलं आहे. आज हा पूल गेले एप्रिल ते मे 2 महिने पूर्णपणे काम बंद होतं. का बंद होतं? ठेकेदाराचं कारण. पण ठेकेदाराचं कारण असेल त्याचे आम्हाला काय घेणे देणं आहे? प्रशासनाने सांगावं ना की बाबा ठेकेदारांचं करत नसेल तर दुसरा ठेकेदार आणा. पहिला एक ठेकेदार तुम्ही रद्द केलात पाटील कन्स्ट्रक्शन, नंतर अक्षय कन्स्ट्रक्शनला दिलं, त्या ठेका तुम्ही त्याला दिलात, मग आज दुसरा ठेकेदार कोणतरी आणा. महाडमध्ये याच्यापेक्षा चांगले ठेकेदार आहेत, PWDकडे अधिकारी आहेत, तुम्ही त्यांची यंत्रणा वापरायला पाहिजे होती. 2 महिने काम बंद ठेवलं आणि आज 6 जूनला तुम्ही वायदा दिला होता की 6 जूनला हा ब्रिज चालू होईल, पूर्ण होईल, पण 6 जूनला तर नाहीच. आज 10 तारीख उजळली, 10 तारीख उजळली तरी त्यांचा एकही गर्डर इथनं जागेवर हल्लेला नाही आणि हल्लणार नाही ह्याची आता काय खात्री आम्हाला आहे. कारण का एवढा मोठा पाऊस प्रमाणात पडतो आहे, इथं नदीचं पात्रवरती तुंबलेलं आहे आणि हे जर नदीचं पात्र फुटलं तर इथं जाणाऱ्या येणाऱ्यांचे पण मोठे हाल होणार आहेत, अपघात पण मोठा होणार आहे कदाचित. कारण का सगळ्या वाहतूक सगळी पुलाच्या खालून सुरू आहे, ज्या तोडलेल्या पुलाच्या खालून तोडलेली आहे. सावित्री पूल दुर्घटनेसारखी इथं दुर्घटना होऊ शकते जर हा ब्रिज या, मला तर वाटत नाही की आता ह्यांच्याकडनं कुठली जनता एकमेव फक्त जर मिलिटरी आली तरच हा ब्रिज होऊ शकतो, आणि आता कुठलीही यंत्रणा हा ब्रिज करू शकत नाही. त्यामुळे ह्याला एअरलिफ्ट करावं लागणार आहेत. आता ह्यांचे जे गर्डर आहेत ना हे एअरलिफ्ट करून टाकावे लागणार आहेत. 28 गर्डर्स आहेत आणि एका गर्डरचं वजन जवळजवळ 30 टनाच्या वरती गर्डरचं वजन आहे आणि एवढी मोठी यंत्रणा कुठलीच नाही आहे महाडमध्ये हे करण्याची. मग जर आज ही आपत्कालीन परिस्थिती म्हणून जर ह्याच्यावरती शासनाने जर लक्ष दिला तर ह्याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं. निवडणुकीसाठी तुम्ही सगळ्या यंत्रणा वापरता, सगळ्या प्रकारचे PWDपासून शिक्षकांपासून सगळ्यांना वापरता, मग आज शासनाला माहिती होतं की हा लाडोलीचा पूल जर होणार नाही आहे ह्याच्यामध्ये मोठा जनसंपर्क तुटणार आहे, विभाग बंद होणार आहे, तर मग त्यावेळी जर सगळी यंत्रणा इथं जर वापरली असती प्रशासनाने तर नक्कीच हा आज पूल हा खरा झाला असता. आम्ही म्हणत नव्हतो की पूल पूर्ण झाला असता, अरे ना एकेरी वाहतूक तरी सुरू झाली असती पुलावरून, तेही केलेलं नाही, कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. पूल पूर्णपणे बंद आहे आणि आता ह्याच्या पुढे ह्याच्या पुलाचं काम होणं शक्य वाटत नाही आम्हाला तरी. म्हणून आम्ही सगळे आता ह्या ठिकाणी रस्त्यावर उतरलो. कुठल्याही एका गावाचा प्रश्न नाही आहे, तर हा 24-40 गावांचा प्रश्न आहे, हा रायगड विभागाचा प्रश्न आहे, रायगड किल्ल्याचा प्रश्न आहे. इथनं येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला प्रत्येक अधिकारी अगदी राष्ट्रपती गेले तो ह्या रस्त्याने, मग त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जायला नको का? आज जर हा पूलच जर बंद झाला तर कुठल्या मंत्र्याला जाता येईल वो रायगडवरती? हां मला सांगा. मग आज प्रशासनाने युद्धपातळीवरती काम करून हा ब्रिज पूर्ण केला पाहिजे, तरच इथल्या लोकांना न्याय मिळणार आहे, अन्यथा आमचं आंदोलन असंच चालू राहील. जसं पाहिलं आज संपूर्ण रायगड विभागातल्या असंख्य जनतेने आज नातेखिंडच्या पुलाजवळ एक फार मोठं आंदोलन केलं. त्याचं कारण असं की 40 गावांचा संपर्क तुटणार आहे, त्याचबरोबर लाडवली पुलाचा जो प्रश्न आहे हा जर पूल वेळीच झाला नाही तर 40 गावांचा सरपंच संपर्क तुटणार आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दृष्ट्या पण फार मोठं नुकसान होणार आहे, शेतकऱ्यांचं पण फार मोठं नुकसान होणार आहे, MIDC मध्ये कामगार जातात त्यांचं सुद्धा फार मोठं नुकसान होणार आहे. अशा परिस्थितीत आम्ही संपूर्ण या प्रशासनाला जाग येण्याकरता आज आंदोलन केलं की कुठल्याही परिस्थिती आहे युद्धपातळीवर हा पूल व्हावा, असं आमची लाडवली पुलाचा पूल व्हावा अशी आमची मागणी दिली. परंतु तिथे येऊन माननीय DYSP साहेबांनी विनंती केली की याबाबत आपण खऱ्या अर्थानं चर्चा करूया, ती इथं उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांच्या दालनामध्ये जाऊन करूया. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज आम्ही SDO साहेबांकडे आलो, तिथे आमची चर्चा झाली. त्याचबरोबर ही चर्चा होत असताना आम्ही मागणी केली त्यांच्याजवळ की हा पूल लवकर व्हावा आणि तेथील 40 गावाचा संपर्क आहे तो
तो तुटू नये अशी आम्ही मागणी केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांना न्याय मिळावा. किल्ले रायगड मध्ये आता तुम्हाला माहिती आहे 20 तारखेला जो शिवराज्याभिषेक सोहळे आहेत, असंख्य शिवप्रेमी तिथे राहणार आहेत. आणि याकरता खरं दक्षता घेण्याकरता किंवा या शासनाची आलेली झोप उडवण्याकरता खऱ्या अर्थाने आजची ही मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये या मिटिंगची दखल माननीय महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा फोनवरून सूचना दिलेली आहेत आपल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना की उद्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याजवळ चर्चा करून त्यातल्या नागरिकांचे प्रश्न आहेत, 40 गावाचा जो संपर्क आहे हा सुलभ आणि सरळ करण्यात यावा असे त्यांनी सूचना केलेल्या आहेत. या पद्धतीने खऱ्या अर्थाने आज इथे चर्चा करण्यात आली.